निधी खर्च करण्यात आमदार गायकवाड जिल्ह्यात अव्वल तर पालकमंत्री चौथ्या क्रमांकावर. बुलढाणा जिल्ह्यात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आपापल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांना प्रत्येकी 4 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी सर्वाधिक कामे ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झाल्याचे समोर आले आहे. तर सर्वात कमी विकास निधी हा चिखली विधानसभा मतदारसंघात खर्च झाल्याचे दिसून आले. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांना 4 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यामध्ये मागचा स्लिप 1.5 तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 398.95 लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय वाव असून अशी एकूण 5.90,21,000 रुपयांचा विकास कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून आमदार संजय गायकवाड हे आपल्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी जिल्ह्यात अव्वल ठरले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या 5.19,12,000 रुपये निधीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आणि सर्वात कमी चिखली विधानसभा मतदारसंघात 3.97,95,000 रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमदारांना मतदारसंघातील विकास कामासाठी शासनामार्फत दरवर्षी निधी देण्यात येतो. कोरोना काळामध्ये हा निधी स्थगित करण्यात आला होता. मात्र यावर्षी 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये आमदारांना प्रत्येकी 4 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करणे आवश्यक असते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 7ही आमदारांनी मागील स्लिपसह प्रस्तावित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी 7 विधानसभा मतदारसंघात 32.84,16,000 रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड प्रथम क्रमांकावर तर दुसऱ्या क्रमांकावर मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे हे निधी खर्च करण्यात इतर आमदारापेक्षा भारी ठरले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर जळगाव जामोद, चौथ्या क्रमांकावर सिंदखेड राजा, 5व्या क्रमांकावर खामगाव विधानसभा मतदारसंघ, 6व्या क्रमांकावर मेहकर विधानसभा मतदारसंघ आणि 7व्या म्हणजे शेवटचा निधी खर्च करण्यास सर्वात शेवटचा क्रमांक हा चिखली विधानसभा मतदारसंघाचा येत असल्याचे जिल्हा नियोजन विभागातील आकडेवारीनुसार समोर आले आहे. विकास निधी खर्च करण्यात 9 आमदारांनी बाजी मारल्याचे दिसून आले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागाच्या माध्यमातून निधी खर्च करून विकास साधला जातो. सन 2021-22 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा सदस्यांसाठी 4 कोटी प्रमाणे 28 कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यापैकी आपण स्पिल निधी वजा जाता तर 32.84 लक्षाच्या प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. आपण 1.5 पटीमध्ये माननीय आमदार महोदयांनी जशी कामं सुचवली त्याप्रमाणे आपण 7ही आमदार महोदयांच्याकडं त्यांनी शिफारस केल्यानुसार कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.